नमस्कार मंडळी, आज आपण आलोय आगळवेगळी अशी भाजी घ्यायला। ही भाजी आहे अशी चील। चील ही तणवर्गीय रानभाजी आहे। ही आपल्याला गहू आणि कांद्याच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसते। ही तणवर्गीय रानभाजी आहे म्हणजे आपण याला तण म्हणून समजतो। हिची प्रतिकारक शक्ती खूप चांगली असते। ही आपल्याला विशेष म्हणजे हिवाळ्यातच खायला मिळते। हिवाळ्यामध्ये खूप जास्त ही भाजी आपल्याला दिसते। इतर सीझनमध्ये एकदम कमी दिसते, परंतु हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त कांदा आणि गहूच्या पिकामध्ये आपल्याला ही भाजी बघायला मिळते। तर अशी चील रानभाजी आज आपल्याला बनवायची आहे। ती कशी दिसते आणि ती कशी तोडावी हे आधी आपण बघूया। चला मग तुम्हाला मी दाखवतो भाजी कशी असते आणि ती कशी तोडावी। तर अशी ही भाजी दिसायला असते। हिवाळा असल्यामुळे भाजीवर दवबिंदू पसरलेले आहेत। अशी ही भाजी दिसायला असते। असं हिचं पान, त्यानंतर तिचं खोड दाखवतो तुम्हाला मी। असं हिचं खोड असतं, असे पान आणि असं मोर आलेलं असतं या भाजीला, असं बी आलेलं असतं या प्रकारे। तर अशी ही रानभाजी चील। हा बघा, हा सुद्धा एक चीलचाच प्रकार आहे। त्याला असं लाल कलरचं पान आलेलं असतं। आणि एक विशेष सांगतो, या पानांना मागे एक अशी वेगळं असं सफेद थर असतो। हा थर आपण न धुता खायचा असतो। ही भाजी धुवावी लागत नाही, अशी व्यवस्थित तोडून घ्यायची असते, माती लागणार नाही याच्यासाठी। जर खूप तणनाशक मारले असतील तर आपण मात्र धुवून घ्यायची आहे, पण अशी आपल्या शेतामध्ये असेल तर मात्र धुवायची काय गरज नाही। बाजारातून घेतलेली असेल तरी धुवून काढा, कारण आपल्याला खात्री नसते की भाजी व्यवस्थित आहे किंवा नाही। ही भाजी दोन प्रकारे आपल्याला बनवता येते। आमच्याकडे दोन प्रकारे बनवतात, दोन्ही प्रकारामध्ये खूप छान लागते। तर आज आपल्याला मात्र ही कोरडी भाजी बनवायची आहे। पातळ भाजी पण खूप छान लागते। असा मध्यम स्वरूपाचा चील घ्यायचा आहे। याची आपल्याला अशा हे बघा, अशा डिऱ्या तोडून घ्यायच्या आहेत। हे बघा, इथं आपल्याला दिसत असेल असे आगळी वेगळी अशी पानांना राळी असते। याला एक आगळी वेगळी चव असते म्हणून आपण भाजी धुत नाही। हे बघा, खूप छान अशी दिसायला राळी। अशी मध्यम स्वरूपाची भाजी खूप छान लागते। अशा ढिऱ्या तोडून घ्यायच्या आहेत। चला मग ही भाजी कशी बनवावी हे घरी जाऊन बघूया। अशी दोन ते तीनदा व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे भाजी, जेणेकरून त्याच्यामध्ये माती कचरा आणि अळी राहणार नाही। अशी ही चीलची भाजी व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे। एवढी आपल्याला आवश्यकतेनुसार आपण भाजी साफ करून घेतलेली आहे। भाजी आपण धुवून घेणार नाहीये। आज आपल्याला कोरडी भाजी बनवायची आहे। दोन प्रकारे भाजी बनवता येते, पातळ आणि कोरडी, दोन्ही प्रकारामध्ये खूप छान लागते। तर आज मात्र आपल्याला कोरडी भाजी बनवायची आहे। साहित्य बघूया आपण। अशा 7-8 लसणाच्या पाकळ्या, असं जाडसर तिखट, तिखट चवीनुसार घेतलेलं आहे आपण। जास्त तिखट खात असाल आपण तर जास्त घेऊ शकता, कमी खात असाल तर कमी घेऊ शकता। चवीनुसार असं मीठ। अशी साफ करून घेतलेली आहे चीलची भाजी। भाजी धुतलेली नाहीये, भाजी धुवून घ्यायची नाहीये। त्यानंतर 2 ते 3 पळी गोड तेल घ्यायचंय आपल्याला, असं साहित्य घेतलेलं आहे। त्यानंतर लसूण आणि तिखट आपल्याला एकत्रित कुटून बारीक करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे, कारण तिखट जास्त तिखट लागत नाही। थोडस नॉर्मल मीठ टाकायचं आपल्याला,
त्याच्यामुळे तिखट जास्त तिखट लागत नाही। कढई गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकणार आहे। असं दोन पळी तेल आपण घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण लसूण टाकलेला आहे। लसूण व्यवस्थित गवू द्यायचं आहे। आपण खूप जास्त मसाले वापरत नाही, पूर्वजांपासून अशीच भाजी बनवत आलेली आहेत, त्याच प्रकारे आपण आज पण बनवलेली आहे ही भाजी। लसूण लालसर झालेला आहे, आता आपण त्याच्यामध्ये तिखट टाकणार आहे। या तिखट मध्ये आपण लसूण आणि थोडस मीठ टाकून एकत्रित कुटलेलं आहे तिखट, आणि थोडं चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे। आताच मीठ कमी झालं तर आपण नंतर टाकू शकतो। असे सर्व मिश्रण व्यवस्थित जळल्यानंतर त्याच्यात आपण भाजी टाकणार आहे। त्यानंतर आपण साफ केलेली भाजी टाकतोय। अशी पसरून भाजी टाकायची आहे व्यवस्थित। अशी सर्व भाजी आपण टाकलेली आहे, खूप छान वास सुटलेला आहे। अशी मसाले आणि भाजी मिक्स करून घ्यायची आहे आपण। त्यानंतर भाजी आपण 2 ते 3 मिनिटांसाठी शिजू देणार आहे। 2 ते 3 मिनिटात भाजी शिजते, त्यामुळे अधून मधून चाळत राहायची आहे। अशी भाजी आपल्याला 1 ते 2 मिनिटात चाळायची आहे। आणि मीठ टाकताना एक काळजी घ्यायची, मीठ कमी टाकायचं आहे कारण भाजी शिजून कमी होऊन जाते। अशी पुन्हा आपल्याला भाजी 1 ते 1.5 मिनिटांसाठी झाकून द्यायची आहे। भाजी शिजते तोपर्यंत मित्रांनो मी तिचं महत्व सांगतो। चिली इराण भाजी आहे ही भाजी, आपल्याला शक्यतो हिवाळ्यामध्ये जास्त करून खायला मिळते। ही भाजी नैसर्गिक पद्धतीने उगवलेली असते, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक किंवा रासायनिक खत या भाजीला लागत नाही। आणि विशेष म्हणजे या भाजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्व अ असतं, आणि तिची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा खूप छान असते या भाजीची। त्यामुळे ही भाजी खाल्ली तर आपल्याला त्याच्यामधून रोगप्रतिकारक शक्ती आपोआपच मिळत असते। अशी 3 ते 4 मिनिटांनंतर आपण भाजी साळतोय परत। असं खूप पाणी झालं असेल तर अशी पसरून द्यायची भाजी साईडला, जेणेकरून त्याच्यातलं पाणी कमी होऊन जाईल। चार ते पाच मिनिटांनंतर आपली भाजी शिजली आहे की नाही ते पाहतोय आपण। आपली भाजी शिजलेली आहे खाण्यासाठी, पाणी पण कमी झालेलं आहे। अशी गरमागरम चिलची कोरडी भाजी आपण बनवलेली आहे आज। पातळ भाजी पण खूप छान लागते, पण आज आपण कोरडी भाजी बनवलेली आहे। अशी बहुगुणी चिलची भाजी खायला तयार आहे, आता आपण खाण्यासाठी उतरवतोय। अशी चिलची भाजी आणि गव्हाची पोळी याच्या बरोबर आज आपल्याला चिलची भाजी खायची आहे। कशी लागते भाजी? गोड लागते। वा, अशी गावाकडची आगळीवेगळी चव रान भाजी चिल या भाजीची चव आपण अनुभवली। अशा या भाजीसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि स्वतःची काळजी घ्या। हेल्दी, मस्त, आनंदित आणि स्वस्थ राहा।